उघडे ज्याने फलंदाजी करताना पस्तीस धावांचा एकतर्फी या ठिकाणी मात्र किल्ला लढवला। काय आपलातून फलंदाजी पायाला मिळाली, चार उत्तुंग षटकार मात्र पायाला मिळाले तोच ठरला या पांच षटकार। आणि पस्तीस धावांचं योगदान दिलं। मी आदरणीय शशिकांत शेंडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र रवी उघडेचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। धन्यवाद रवी, पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक। घेऊन चलतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र सामना आपण पाहतोय एक अनुभवी संघ, खूप वर्षाचा क्रिकेटचा अनुभव असलेला हा संघ म्हणजे खडकी संघ। ज्या वेळेला अँड्रमचे क्रिकेटचे सामने असायचे तिथून हा संघ निश्चित आपण पाहतोय। दीपकच्या नेतृत्वाखाली, आदरणीय हरेश निरगुडा साहेबांच्या नेतृत्वाखाली, अनुभवी भानदासच्या नेतृत्वाखाली निश्चितच आपण या संघाला वाटचाल करताना पाहिलंय। आणि तोच संघ तर सलामीची जोडी मात्र यंगस्टार दिनू आणि सुधीर, 13 नंबरची जर्सी आणि 0 क्रमांक 5 क्रमांकाची जर्सी परिधान करून दोन सलामीची जोडी मात्र एक चांगल्या ड्रेस कोड मध्ये जाताना पाहतोय। शूज ही एकाच कलरचे, ट्रॅक ही एकाच कलरची आणि टी शर्ट ही एकाच कलरचे, निश्चितच एक चांगला शिस्तीबद्ध संघ म्हणून निश्चितच गेटावाडी संघाचा नावाचा उल्लेख मी निश्चितच करेन। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू मात्र पूर्ण ड्रेस कोड मध्ये आहेत आमच्या या ठिकाणी। 12वे खेळाडू अविनाश पुंजारा 12वा प्रतिनिधी गेटाजवाडी संघाचा आणि कल्पेश आगिवले खडकी संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी मात्र आमच्या समावेश जोडले गेलेत। दोन्ही 12व्या खेळाडूंचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार। माझं नको करू, फुल कर त्यांना, त्यांना फुल कर, मला दुपारच्या नंतर द्यावा, आता नको देऊ मला दुपार। कडे ज्या ठिकाणी मात्र सलामीची जोडी सुधीर आणि स्ट्राइकर फलंदाज सुधीरला पाहतोय, नॉन स्ट्राइकला दिनू उर्फ दिनेश आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर। आशेट आशेट बोला ना, तर या ठिकाणी एपीएलचे संघमालक श्रावणी, इलेव्हनचे संघमालक आदरणीय शंकुशेट पाटील मॅन फ्रॉम बोनुली ग्रुप ग्राम पंचायत मांगरूळ यांच्याकडून मात्र जय वाघोबा बोनुली संघ विजयी झाल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आल्या साहेबांकडनं। साहेबांचं खूप खूप मनापासून धन्यवाद। साहेब आपण या स्पर्धेवर लक्ष ठेवून आहात त्याबद्दल तुमचा मनापासून आभार। तर घेऊन चलतो धन्यवाद। या ठिकाणी मात्र सुरुवात मात्र दोन धावेनं पाहायला मिळाली, श्री गणेश झाला या ठिकाणी मात्र गेटाजवाडी संघाचा। दोन या धावसंख्येनं स्ट्राईकवर फलंदाज आपण सुधीरला पाहतोय, नॉन स्ट्राईकला दिनू उर्फ दिनेश। या ठिकाणी मात्र चेंडूला खोदून काढला, एक धाव मिळेल मिड ऑफ रिझन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। तर या ठिकाणी मोहपाडा गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय सुरेश केवारी साहेब, आपण व्यासपीठावर यायचंय, या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आयोजकांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी मान सन्मान दिला जातोय। बराच वेळ चेंडू आवेत आहे, कॉल कुणी दिलाय हे मात्र चुकीचं।
भानुदास सोनू ने कॉल दिला सोनूला वाटला कि भानुदास ने कॉल दिला है परंतु या ठिकाणी मात्र चेंडू पर्यंत कोणीही पोहोचू शकला नाही आहे आणि त्याचा फायदा मात्र उचलला या दोन धावेन आणि संघाची धावसंख्या धावपळकर आपण पाहतोय पांच धावा क्रिकेट मध्ये कॉलिंग होणे खूप गरजेचं असतं लो फुलटोचा चेंडू चेंडूला बिरकावून दिलाय चेंडू जाईल वन बाउंस सीमा रेषा बाहेर गुड शॉट डीज आहे मिळाला या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर नऊ धावा कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढलाय खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र थोडासा खेळाडू इंजर्ड वाटला कारण ट्राय केली नाहीये या खेळाडूने आणि दोन धावा मिळतील या ठिकाणी मात्र गेटाजवाडी संघाला आणि संघाची धावसंख्या धावफलकावर दहा धावा या ठिकाणी मात्र थोडासा शरीराने पाहिला तर हा खेळाडू थोडासा भक्कम वाटतो त्यामुळे प्रॅक्टिसचा अभाव जाणवतो कुठेतरी इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे उंची जास्त अंतर कमी आणि या ठिकाणी मात्र पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिला गोलंदाज सागरनं आणि जो फलंदाज वरच टरत होता तो दिनू मात्र तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन डीज आहे लागल्या त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 11 अशी सावध सुरुवात म्हणावी लागेल या गेटाजवाडी संघाची आणि विचार केला तर पहिला सलामीचा सलामीवीर मात्र तंबूच्या आश्रयाला आला दिनू मात्र तंबूच्या आश्रयाला आला वन डाऊनचा फलंदाज आपण समीरला जाताना पाहतोय सुधीर आणि समीर अशी जोडी मात्र खेळपट्टीवर असेल तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा एकदा एका अनुभवी गोलंदाज म्हणून नेहमीच या खडकी संघामध्ये ज्याची वर्णी लागते तो अनंता निश्चिताचा एक चांगला गोलंदाज म्हणून नेहमीच आपण अनंताला पाहिलंय आणि त्याच अनंताकडे मात्र कर्णधार दीपकने चेंडू सोपवलाय अरे आज आपण साखळी मधला दुसरा सामना खेळवाय अनंत टू बराच वेळ चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक आहे सोनू चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये त्या ठिकाणी सोनू प्रयत्न चांगला होता सोनूचा एक चांगला समालोचक सुद्धा आहे या ठिकाणी दोन धावा मिळतील या दोन धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा स्ट्राईकवर फलंदाज पाहतोय समीरला पहिला चेंडू पेस करत होता पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस होता या ठिकाणी मात्र दोन धावा मिळाल्या आहेत दोन धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर इकडे दिसणार नाही रे इकडून मैदान डॉट चेंडू धन्यवाद डॉट चेंडू आला या ठिकाणी अनंता
या गोलंदाजा वापर केला, बराच वेळ चेंडू आवेत आहे, मोठा फटका खेळला आहे, बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क, हँडसम समीरच्या बॅट मधून निघालेला हा मोठा गगनचुंबी षटकार डीजे। प्रहार चढवला जातो या ठिकाणी मात्र अनंता या गोलंदाजावर, अनंताला मात्र आपल्या नावासारखी गोलंदाजी आतापर्यंत करता आली नाही, कारण पहिल्या चेंडूवर दोन आले, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर मात्र षटकार आलाय। लो फुलटो चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचलेल फलंदाज आपण पाहतोय समीर, समीरच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा मोठा फटका, दस कदम दाखवला या ठिकाणी मात्र समीरनं, चौकार गुड शॉट डीजे। सॉरी समीर याच्या मार्फत अनंता या गोलंदाजावर, इथे मात्र डॉट चेंडू फेकलाय, आता मात्र श्वास जो रोखून धरला होता तो मात्र गोलंदाजाने सोडला, कारण दोन मोठे फटके आल्यानंतर थोडासा दबाव होता गोलंदाजावर, तो दबाव मात्र जुगारून गोलंदाजी करतोय। दुसरा अजून एक डॉट चेंडू, षटक क्रमांक दुसरा संपला आणि या दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय, एक गडी बाद 23 धावा, म्हणजे 11.50 सरासरीने धावसंख्या धाव जमवण्यात यशस्वी ठरलाय तो म्हणजे गेटाजवाडी संघ डीजे। आदिवासी क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी आणि एक यशस्वी आयोजक म्हणून निश्चिताचा धावपलकावर धावा लागल्या, तर 23 धावा, यशस्वी आयोजक म्हणून नाव रूपास आलेला एक चांगला आयोजक करता आदरणीय रवी हिरवे साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे। यापुढील सामना असेल जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा विपक्ष फणसवाडी, नेरळ विभागातील हा संघ, फणसवाडी म्हणजे सुरेश निरगुडाच्या नेतृत्वाखालील तो संघ असेल, तर दुसऱ्या बाजूने रवी हिरवे देवा असेल, अमर मेंगाळा असेल, भस्मा बाळा भस्मा असेल, तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण यायचं आहे। तर या ठिकाणी मात्र 12 चेंडूंचा खेळ संपला आणि 12 चेंडूमध्ये 23 धावा धावपलकावर लावल्या गेल्या, विचार केला तर सर्व काही चांगलं पाहायला मिळालं या ठिकाणी गेटाजवाडी संघाकडनं, एक गडी बाद झालाय, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरेश निरगुडा, एक स्पिनर गोलंदाज या ठिकाणी मात्र अवंतर चेंडू फेकलाय, कारण नेहमीचा आदिवासी समाजामध्ये स्पिनर गोलंदाज खूप कमी असतात। खडकी संघाचा हरेश निरगुडा, धारोळ संघाचा कवी शेंडे, असे कमी, खूप कमी स्पिनर आपण पाहतो, तर रवी हिरवे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर लगेच यायचं आहे। इथे मात्र चेंडूला फेकून दिलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये, सॉरी लॉंग ऑफ रिझनमध्ये, या ठिकाणी मात्र गोलंदाजी धारोळ एंडकडनं होते, त्यामुळे मात्र एका धावेने संघाची धावसंख्या धावपलकावर 25 धावा। डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण समीरला पाहतोय, ज्या समीरच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आपण पाहिलाय त्या समीरला आपण ऑन द स्ट्राईक पाहतोय, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सर्वाधिक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, खूप वर्षापासून क्रिकेट खेळणारा खेळाडू हरीश निरगुडाला पाहतोय, उर्फ हरिश्चंद्र निरगुडा, पेशाने मात्र ग्रामसेवक आहेत। बराच वेळ चेंडू आवेत आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खेळपट्टीवर होतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण,
थोड़स लेजी क्रिकेट पाहायला मिळालं खडकी संघाच्या वतीने, कारण ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र दोनवेरी धावेत कन्वर्ट केली जाते। धाव फलकावर धावा लागल्या, आता 27 धावा अक्रॉस द लाइन खेळायचा होता, बैट एंड बॉल का कोणताही संपर्क आला नहीं है। चेंडूला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज समीरन, क्षेत्र मात्र शॉर्ट फाइन लेग निवडलं होता परंतु त्या ठिकाणी मात्र व्यवस्थित संपर्क झाला नहीं है। डॉट चेंडू कौतुक करेन मे हरेश निरगुडा या गोलंदाजाचा, इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे, चेंडूला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चेंडूला उचलला आणि फेकून दिला, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी रोहिदास निचिताचा, एक अजून एक चांगला खेळाडू निचिताचा, एक उंची कमी मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू रोहिदास, आणि सिंगल मिळेल या सिंगलने मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 28 धावा। स्ट्राइकवर फलंदाज पाहतोय सलामीला आलाय हा फलंदाज सुधीर, इथे मात्र सुधीर मात्र वारंवार या ठिकाणी बीट होतोय, आतापर्यंत सुधीरचा विचार केला तर 3 धावांचं योगदान दिलंय, 3 षटकांचा या ठिकाणी मात्र खेळ संपला आणि 3 षटकांमध्ये धावफलकावर धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 28 धावा, ज्या 2 षटकांमध्ये या ठिकाणी मात्र 23 धावा होत्या आणि काय चांगलं षटक या ठिकाणी फेकलं हरेश निरगुडानं, फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या त्या हरेश निरगुडा या गोलंदाजानं। तर तत्पूर्वी या ठिकाणी मात्र चिकलोली संघाचा संघनायक आणि फणसवाडी नेरळ संघाचा संघनायक विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे, शेवटचा कॉल असेल आपल्याला आणि तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल। चिकलोली ठाकूरपाडा जय हनुमान, चिकलोली ठाकूरपाडा संघाचा संघनायक आलाय, तर विनंती आहे फणसवाडी संघाच्या संघनायकाला यायचं आहे आपण लवकरात लवकर, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे। तर या ठिकाणी मात्र संघनायक रोहिदास पारदीला आमंत्रित केलंय, तर रोहिदास यायचं आहे कारण नेरळ फणसवाडी संघाचा सुद्धा संघनायक या ठिकाणी दाखल होतोय। तर नेरळ फणसवाडी संघाचा संघनायक आपण पाहतोय राम दरवडा आणि चिकलोली ठाकूरपाडा जय हनुमान संघाचा संघनायक यायचा आहे रवी हिरवे। मी आदरणीय सुरेश केवारी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी करायची आहे। आदरणीय सुरेश केवारी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाते। तर या ठिकाणी रवी हिरवे आणि राम दरवडा या दोन संघनायकांमध्ये या ठिकाणी नाणेफेकी होते। नेरळ फणसवाडी विपक्ष जय हनुमान चिकलोली ठाकूरपाडा छापा काट्याचा कॉल आला, या ठिकाणी नाणेफेकी जिंकले ते नेरळ फणसवाडी संघाने, काय डिसाईड असेल? प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेऊ आम्ही, निश्चितच प्रथम क्षेत्ररक्षण कराल, निश्चितच क्षेत्ररक्षण करताना विचार केला तर दोन सामने फलंदाजी ज्या कर्णधाराने नाणेफेकी जिंकली त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला, या सामन्यामध्ये विचार केला तर नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला, आपणही क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय। तर समोरील जय हनुमान क्रिकेट संघ चिकलोली ठाकूरपाडा एक बलाढ्य संघ आहे आणि त्या संघाला आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल? नक्कीच आम्ही त्या त्यांना एक 40 ते 45 धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू, निश्चितच 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्यासाठी आपल्याला एक चांगले गोलंदाज निश्चितच आपल्या टीममध्ये असावे लागतील आणि ते तुमच्या गोलंदाजी आणि
गोलंदाजाची बाजू पूर्णतः सांभाळतील, मग आते कोणते गोलंदाज आपल्याकडे आहेत ते 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्यास मदत करतील? नक्कीच आमच्यात म्हणजे प्रथमतः सुरेश एक अनुभवी फलंदाज गोलंदाज असेलच, त्याच्यामागे एक उत्कृष्ट म्हणजे नवोदित खेळाडू आहेत सर्व बघितले तर आकाश असेल सागर असेल यांच्यावर ही जबाबदारी असेल निश्चितच। सुरेशला कोण विसरेल कारण आयकॉन खेळाडू आहे, सुरेशला मी बऱ्याच सामन्यात पाहिलंय, एक धुव्वानदार फलंदाजी करण्यासाठी माहिर आहे तोच सुरेश निरगुडाला आपण पाहू शकाल। शेवटचा प्रश्न, या अंबरनाथ विभागातील ही तिसरी स्पर्धा आहे आणि ही दुसरी लाईव्ह या लिटिल स्टार धारोळ संघाच्या वतीने आयोजित केले, या आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजनाविषयी म्हटलं तर खरं तर अंबरनाथ तालुक्यातील जे आयोजन होतात ते सर्व श्रेय आहे धारोळ संघाला दिलं तर काही वाईट होणार नाही, तर खूपच आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये खेळणं गेल्या वर्षी पण आम्ही इच्छुक होतो पण यावर्षी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार। निश्चितच मिळालेल्या संधीचा सोनं करण्यासाठी बेस्ट ऑफ लक। या ठिकाणी मात्र निराळ फणसवाडी संघ नाणेफेकी हरलाय, प्रथम फलंदाजी करायची आहे आयकॉन खेळाडू सुरेश असताना आपल्याला सलामी, फलंदाजी करताना आपण आपला मानस काय असेल, किती धावांपर्यंत मजल माराल? सामना 5 षटकांचा असेल, 50 ते 55 धावा बनवण्यासाठी निश्चितच अमर मेंगालला लयमध्ये यावं लागेल कारण मी अमरला पाहिलंय, अमर जेव्हा जेव्हा लयमध्ये असतो तेव्हा मात्र जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा निश्चितच चांगला फलंदाजी करतो रामदास असेल, परंतु या ठिकाणी तुझ्याकडनं काय अपेक्षा असतील अमरसाठी आणि रामदाससाठी कारण हे दोन हुकमे एक आहेत तुझ्याकडे? अमर आणि रामदासकडनं खूप अपेक्षा आहे, फक्त त्यांनी बॅटिंग चांगली करावी बस। निश्चितच बॅटिंग चांगली होईल अशी आम्ही सदिच्छा निर्माण करतो, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देतो। आणि या ठिकाणी शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन तर खूपच सुंदर आहे, धन्यवाद। या ठिकाणी रवी हिरवे साहेब आणि राम दारवडा साहेब दोघांची ओपिनियन घेतली दोन्ही कर्णधारांना आणि दोन्ही संघांना या लिटिल स्टार क्रिकेट संघ दारोळ आणि आम्हा समालोचन कक्षाकडनं खूप खूप शुभेच्छा घेऊन चालतो मैदानाकडे। ज्या ठिकाणी मात्र सामना चालू आहे गेटाजीवाडी बनाम खडकी असा हा सामना, चौथं षटक प्रगतीपथावर असताना आणखीन एका अनुभवी गोलंदाजाचा वापर केलाय तो म्हणजे गोलंदाज भगवान। धावपलक्या धावपलकावर पाहतोय, 36 धावा धावपलकावर लावल्या जात आहेत, विचार केला तर दोन फलंदाज बाद झाले सुधीर आणि दिनेश ही जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला आली, ज्या फलंदाजाने षटकारांनी चौकार मारले तो फलंदाज मात्र खेळपट्टीवर स्ट्राईकवर पाहतोय समीरला, नॉन स्ट्राईकला पाहतोय प्रमोद। तर या ठिकाणी मात्र एका चांगल्या व्यक्तिमत्वाचं पुन्हा या स्पर्धेमध्ये या आयोजनामध्ये आगमन झालंय, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आणि आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ संघाचे एका संघाचे मालक, संघाचं नाव आहे तर हरेश इलेवन संघाचे मालक आदरणीय हरेश शिंगवा साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे, आदिवासी प्रीमियर लीगचे हरेश इलेवन संघाचे मालक आहेत, तर हरेश शिंगवा साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे, या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे। इथे मात्र चेंडूला खेळून काढलाय, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे लागले, चेंडू मात्र जाईल सरळ 4 धावांसाठी, गुड शॉट डीजे। तर या ठिकाणी मात्र धावपलकावर धावा लागल्या, आता 42 धावा त्यांच्या समावेत, निश्चितच त्यांच्या समावेत आदरणीय दोन या ठिकाणी पार्टनर आमचे जवळचे मित्र सुनील कांबडी साहेबांचं सुद्धा आगमन झालं, या साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे, अरे शिंगवा आणि सुनील कांबडी या दोन्ही मान्यवरांचा या लिटिल स्टार दारोळ संघामध्ये सहर्ष स्वागत आहेत। साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे, साहेब सहर्ष स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये लिटिल स्टार क्रिकेट संघ दारोळच्या वतीनं
धन्यवाद सुनील साहेब, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मात्र विराजमान झाला तुम्ही दोना दोन्ही मान्यवरांचा खूप खूप आभार। घेऊन चलतो मैदानाकडे या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सांगिक कोट्यातला पाचवा आणि वैयक्तिक दुसरा षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा एका स्पिनर गोलंदाजावर भरोसा दाखवला संघनायक दीपकना हरेश निर्गुडा या साहेबांच्या हातात मात्र चेंडू दिलाय। तर आपण चार षटकांचा खेळ संपला, चार षटकामध्ये धावफलकावर धावा लागल्यात 42 धावा आणि चांगली गोलंदाजी, कारण निश्चितच कर्णधाराने विचार केला असेल। आपण चार गोलंदाज आपण या ठिकाणी वापरले, सागरला पहिलं षटक दिलं, अनंताला दुसरं षटक दिलं, हरचंद्र निर्गुडाने तिसरं षटक फेकलं, भगवाननं चौथं षटक फेकलं आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र हरिचंद्र निर्गुडा उर्फ हरेश निर्गुडाने केली आणि त्याचाच मोबदला म्हणून त्याला दुसरं षटक देण्याचा मानस कर्णधाराने दाखवला आणि तो कुठेतरी यशस्वी ठरताना पाहतोय, कारण आतापर्यंत हरेशने चेंडू फेकल्यात 2 आणि फक्त धावा खर्च केल्यात 1 आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या धावफलकावर 43 धावा। अवंतर धाव आमच लक्ष आहे, आयोजक किती ताकदीचे आहेत निश्चितच एका चेंडूकडे आयोजकांचं लक्ष आहे आणि असं आयोजन या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय। लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करेन या आयोजनकर्त्यांचं, ज्यांनी ज्याने या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी वस्तू स्वरूपात देणगी दिली त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेन सर्वांचं। इथे मात्र चेंडूला उसळी होती, बघा अनुभव काय असतो मित्रांनो, हे मात्र दाखवून दिला हरेश निर्गुडा या गोलंदाजानं, कारण खूप वर्षाचा अनुभव आहे या गोलंदाजाकडे आणि आतापर्यंत विचार केला तर चार चेंडू फेकल्यात आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये एक अवंतर धाव अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे हरेश निर्गुडा या गोलंदाजाची। बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू पर्यंत, पोहोचलाय अनंता, खूप दूरवरच अंतर कापून या ठिकाणी आला होता आणि चांगला झेल टिपला, अजून एक फलंदाज बाद होईल या गटाजवाडी संघाचा डीजे। गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची नेहमी 7 हवे असते, तशी मात्र 7 या ठिकाणी हरेश निर्गुडाला लाभली मी म्हणेन अनंताची, कारण खूप लॉंग ऑफचा अंतर कापून आगो क्षेत्ररक्षक मात्र झेल टिपण्यासाठी आला होता आणि यशस्वी ठरला। या ठिकाणी मात्र चेंडूला फक्त सन्मान दिला, चांगला चेंडू होता, सन्मान दिला, कार्पेटच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी खेळून काढलं, थोडीशी तंबाळ उडाली आहे या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक अनंताची। मात्र तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद होईल, थोडासा फलंदाज इंजर्ड झालाय, या 2 धावा या 2 धावेनं 5 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि या 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 46 धावा आणि येणारे 30 चेंडू आणि 47 धावांची गरज असेल ती म्हणजे या खडकी संघाला डीजे।
आहे। आदिवासी समाजाचे शिस्ती शिस्त म्हणजे काय असते हे प्रत्येक संघ दाखवून देताना या ठिकाणी मात्र गेटाजवाडी संघ या ठिकाणी ग्राउंड वर जाताना एका लाईनीमध्ये नेहमीचा आपण आदिवासी समाजातील प्रत्येक क्रिकेट संघ मात्र या शिस्तीमध्ये पालन करताना आपण पाहिलंय। तर 30 चेंडू आणि 47 धावांची गरज असेल, या 30 चेंडू 47 धावा कशा बनवेल फ्रॉम बोनुले। तर या ठिकाणी मात्र ही लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय। लिटिल स्टार चषक या स्पर्धेसाठी मी खरोखरच एक चांगला आयोजन आहे आणि या चांगला आयोजन करण्यासाठी ज्या आपण या चमचमत्या 5 ट्रॉफ्या पाहतोय, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, या 5ही ट्रॉफ्या ज्या एक दानशूर व्यक्तीकडनं मिळाल्या त्या व्यक्तीचं नाव आहे सचिन बाठे। या साहेबांच्या शुभहस्ते मात्र या 5 ट्रॉफ्या मॅन फ्रॉम अंबरनाथ यांच्या शुभहस्ते या 5 ट्रॉफ्या चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहतोय, त्या 5 ट्रॉफ्या मिळाल्यात त्या साहेबांचा पुन्हा एकदा खूप खूप आभार। तसेच मॅन ऑफ द मॅच च्या ज्या आपण ट्रॉफ्या पाहतोय त्या निश्चितच खूप वाईट गोष्ट घडली होती दारोळा या ठिकाणी, त्या प्रणाली हिच्या स्मरणार्थ अर्जुन शेंडे मॅन फ्रॉम धारोळ यांच्या वतीनं मात्र मॅन ऑफ द मॅचच्या या ट्रॉफ्या आपण पाहतोय त्या दिल्यात, त्या सर्वांचा खूप खूप आभार। तसेच जे आपण मॅन ऑफ द सिरीजची जी कूलर आपण पाहतोय ती आदरणीय खडकी गावचे एक चांगले व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय भगवान निरगुडे साहेबांच्या हस्ते मात्र ही मॅन ऑफ द सिरीजची कूलर मात्र दिली आहे, त्यांचं सुद्धा मनापासून आभार। बेस्ट फलंदाजासाठी जी बॅट आहे ती आदरणीय शशिकांत शेंडे साहेबांच्या कडून ही मात्र आपल्याला मिळाली आहे। शशिकांत शेंडे मॅन फ्रॉम धारोळ पेशाने मात्र ग्रामसेवक आहेत, त्यांच्याकडून ही बॅट मिळाले, त्यांचं सुद्धा या लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळच्या वतीनं खूप खूप आभार। तसेच गोलंदाजासाठी जे शूज आहेत ते आमचे सर्वांचे मित्र आणि जवळचे एक चांगले व्यक्तिमत्व याच विभागातील खडकी गावचे सुपुत्र पेशाने ग्रामसेवक आहेत, ते आदरणीय हरेश निरगुडा यांच्याकडून बेस्ट गोलंदाजासाठी शूज आलेत, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळच्या वतीनं। तसेच क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा शूज आहेत आणि ते शूज आदिवासींचा ठाण्या वाघ म्हणून ज्याला संबोधलं जातं प्रेक्षा पेशाने मात्र ग्रामसेवक आहेत सुनील शेंडे यांच्याकडून बेस्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज आहेत, त्यांचं सुद्धा त्यांच्याच आयोजनामध्ये खूप खूप आभार। आणि शिस्तबद्ध संघ म्हणून जो एक सन्मानाची ट्रॉफी आहे ती मात्र अशोक शिद यांच्याकडून आहे, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार। आणि एक गुप्त एक बक्षीस आहे ते कोणालाही माहीत नाही आहे, ते निश्चितच मेगा फायनलच्या दिवशी कळेल। तर यही असतील या मान्यवर ज्यांच्याकडून एक भारीव असं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं आहे त्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा खूप खूप आभार। घेऊन चलतो मैदानाकडे ज्या ठिकाणी सामना चालू आहे, गेटाचीवाडी विपक्ष खडकी 47 धावांचं लक्ष आहे, काय घडेल बिघडेल या ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो मनोज उगडे मॅन फ्रॉम बोनुली।
थैंक यू तुकाराम सर। इस दरमियान वड़िया सामने कड़े जालू सामना अपन प्रेक्षक संगू इच्छित लेट अजीबाड़ी बनाम खड़गी दीपक संघ चेंडू इतने मात्र आउट साइड ऑप्शन जोरदार अपील के लिए जता है अपीली इतने मात्र फेट लश आल पंच अतिशय तीक्षण डोळ्यात टील घालून मात्र वाईट चिंतेत आहे अकाउंट खोल जाते खड़की संघाच इतने मात्र शायकला आपण पाहतोय रोहिदासला न शायकला दीपकला पाहतोय हा चेंडू मात्र मॅचच्या पड्यात प्रॉपर आला नाही चेंडू काली क्षेत्ररक्षक मिळाचा क्षेत्ररक्षक चुकी नसेल फाईल ब्रेक तो इथे मात्र मिळून देण्यात यश आलं या गोलंदाज आपण पाहतोय मिलिंदला रोहिदास बॅक टू पवेलियन डीजे बजाव आलो आहे 198 देशांमध्ये ह्या टूर्नामेंटचा प्रत्येक क्षण क्षण टिपला जातोय त्यांचाही मनापासून कौतुक करेन खूप जवळील मित्र परिवार असेल ओमसाई एमटीसी च्या माध्यमातून क्लॅरिटी विथ क्वालिटी विथ क्लॅरिटी अशी पारदर्शक दुसरं नाव म्हणजे एमटीसी ओमसाई एमटीसी त्यांचाही मनापूर्वक आभार असेल या तिसऱ्या दिवसामध्ये तर आयोजकांचंही तेवढंच कौतुक करेन पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल मला इटिवसा धारोळ संघाचं नंतर समालोचक तुकाराम वाघ या सर्वांचंही कौतुक करेन आणि आज मात्र दिलेल्या वेळेवर सर्व संघ उपस्थित झाले त्यांचंही मनपूर्वक आभार असेल आणि थेट लाईव्ह जे प्रेक्षेपण केलं जातं एमटीसीच्या माध्यमातून लाईव्ह जी स्पर्धा प्रेक्षक बघतात त्यांचाही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार असेल पिवांचं षटक आटाळलं जातं मिलिंदच्या माध्यमातून हा चेंडू मात्र गप्पा सिलेक्शन केलेला आहे सरळेश तिथे मात्र पुश केला होता गप्पा सिलेक्शन काव कॉर्नर डीप कॉर्नर मध्ये चेंडू येईल इथे मात्र पहिला संघर्षमय चौकार दीपकच्या माध्यमातून चौकाराच्या मदतीने दापलक वेगाने पुढे सरकेल दापलक भर धाव संख्या पाच धाबा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाहीये टायमिंग झालं नाहीये चेंडू पडल्यानंतर कुठेतरी हलकासा फक्त उंच आला कंबरीच्या खाली मात्र चेंडू राहायला गेला आणि चेंडूला पुश केलं चेंडू मात्र उचलला गेला एकदा फाईन लेग मध्ये चेंडू उचलून फेकेल तर एकदा होती एका धावापेक्षा काही जास्त नसेल धपलका भरधाव संख्या एकने पुढे सरकेल सहा धावा एक संघर्षमय चौकार मात्र दीपकच्या बॅटमधून पाहायला भेटला क्लासिकल स्टॉक पाहायला भेटला अपलातून फटका पाहायला भेटला एक गडी बाद झाला गेला रोहिदासचा मात्र पारी संपुष्टात आली त्यानंतर प्रवीण येतो इनट नंबर तीन वर पहिला चेंडू स्पेस करत असताना टॉप एज फलंदाज इथे मात्र बाद असेल कुठली चुकी नसेल गीताची वाडी संघाकडनं डीजे बजा इथून मात्र फलंदाज बाद होईल
अनंता बैक टू पवीनियन आले आले मात्र परता लगता है आल्या पावली चला घरी मावली अस मात्र या खड़कवाड़ी संघाच मात्र चालू है अजुन एक ही एक ही फलंदाज मात्र इतने मात्र जिम्मेदारी घेत नहीं है दीपक वगळलं गेलं तर दीपक अजुन ही मैदान सलामी गेला तर दीपकला ठाऊक आहे जोपर्यंत मी थांबेन तोपर्यंत सामना मी एका हाती जिंकून देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे इथे मात्र सामना जिंकायचा असेल या गेटाची वाडी संघाला तर दीपकची विकेट खूप महत्त्वाची असेल आणि सामना जर जिंकायचा असेल या खडकवाडी संघाला तर नक्कीच दीपकला स्वतःची विकेट मात्र इथे थांबून खेळावी लागेल अद्यापि तीन गडी बाद झाले गेलेत रोहिदास प्रवीण आणि अनंता आल्या पावली मात्र परताव लागले अनंताला एकही दावीचं योगदान देता आलं नाही शॉट चेंडू होता चेंडूला मात्र मोठा पटका खेळण्याच्या नादात मात्र थोडीशी ताकद कमी पडली आता मात्र हरिचंद्र निरगुडे ज्यांच्या माध्यमातून या सामन्याला इथे मात्र बेश गोलंदाज म्हणून शूज दिले गेलेत त्यांना आपण मैदानात पाहू शकता त्या साहेबांचा सुद्धा मनपूर्वक आभार असेल हरिश्चंद्र निरगुडे ऑन स्ट्राइकला आपण पाहतोय पहिला चेंडू स्विच इट खेळायचा होता प्रयत्न इथे मात्र फसला गेला हा चेंडू मात्र सरळ रेषेत गेला डायरेक्ट इट दिलं होतं मात्र इथं डायरेक्ट इट झालं नाहीये डायरेक्ट इट झालं असतं चित्र वेगळं पाहायला भेटलं असतं चौथा गडी बाद करण्यात यश आलं असतं कारण खूप लांबचा प्रवास पार करत होते हरिश्चंद्र निरगुडा दांडगा अनुभव असेल मात्र क्रिकेटचा हरिश्चंद्र निरगुडाला खूप वर्षापासून क्रिकेट खेळताना पाहतो या दीपकला सुद्धा दीपक एक आधारस्तंभ म्हटला जाईल खडकी संघाचा कारण जोपर्यंत दीपक आहे तोपर्यंत या धावा मात्र होऊ शकतील अजूनही दापलकर संख्या फक्त आणि फक्त 7 धावा तीन गड्याच्या मोबदल्यात अजूनही 40 धावसंख्येची गरज आहे दिल्ली असे दूर बहुत दूर आहे या कड़की संघासाठी गल्ली से दिल्ली जाना है तो हवाई सफर करना पड़ेगा हा चेंडू इथे मात्र पंचांची दाद मागत असताना तर हा चेंडू इथे मात्र कुठेतरी पडल्यानंतर कुठेतरी उंचावला जातोय आणि डॉट चेंडूची सांगता मात्र वाईट चेंडूची सांगता माफी असावी यष्टी रक्षकाच्या हातात मात्र समाप्त झाली गेली एका धावपुढी एका धावपुढ सरकेल हा चेंडू मात्र ब्लॉक कॉल मध्ये वाट गोलंदाजी काय गोलंदाजी केली जाते काय चेंडू फेकला जातोय नौका गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून सुधीरच्या माध्यमातून ज्याच्या माध्यमातून एक झेल घेतला गेला अनंताला परतावा लागला त्या झेल मागे तोच गोलंदाज आता मात्र मैदानात नौका संघ पाहतोय मात्र गेटाच्या वडे संघ खूप जुना संघ आहे मात्र पहिल्यांदा पाहतोय या गेटाच्या वडे संघाला मी खेळताना हा चेंडू मग झेल खूप महत्वाचा हा झेल इथे मात्र खूप महत्वाचा इथे मात्र पूर्णपणे बॅक फुटला फेकून दिला या गेटाच्या वाडी संघाने या खडकी संघाला काय जैल कॅरी केला काय चेंडू फेकी केली जाते एक चेंडू जोरकर तर दुसरा चेंडू लगेच शॉर्ट ऑफ लेनचा इथे मात्र परताव लागले दीपक बॅक टू पवीलियन डीजे बजाव तर यानंतर होणारा सामना असेल चिखलोली टाकूरपाडा बनाम निरळ फणसवाडी असा सामना होईल दोन्ही मात्र एकाच ताकदीचे संघ असतील मात्र मगाची सांगितले गेले या निरळ फणसवाडी संघाने की आमचे नौके प्लेयर आज आम्ही खेळवणार आहोत आणि नौका संघही पाहायला भेटेल निरळ फणसवाडी संघ अचिन मात्र पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये रनआउटची संधी डायरेक्ट हिट द्यायचं होतं मात्र दिला नाही आहे ते मात्र मी तर म्हणेन सोनू सारख्या फलंदाजाला जीवनदान इथं मात्र दिले गेले
डॉट चेंडू जे सांगता अफलातून गोलंदाजी मात्र सुधीरच्या माध्यमातून वारंवार व्हेरिएशन पाहायला भेटला. एक चेंडू शॉर्ट, एक चेंडू आर्कवर, एक चेंडू शॉर्ट, पुन्हा एकदा स्लोअर गतीचा चेंडू. हा चेंडू खराब चेंडू होता, फुलालेंचा चेंडू होता. इथे मात्र पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल. ओव्हर समतीचा इशारा, नक्कीच ओव्हर समतीचा इशारा येते. एका ओव्हर समतीनंतर, दोन ओव्हर समतीनंतर माफिया साहेब डबल कव्हर धाव संख्या फक्त आणि फक्त 9, 3 धावा खर्च केल्या सुधीरने. चला गेटाजेवाडी संघ छत्रच्या सजवा मित्रांनो, अजूनही काही बरेचसे सामने खेळायचे शिल्लक असतील. अजूनही पहिल्याच राऊंडचा एक सामना शिल्लक असेल. गेटाजेवाडी संघ थोडं सहकार्य करा मित्रांनो. पिवांचं षटक हाताळलं गेलं सुधीरच्या माध्यमातून. काय गोलंदाजी आणि कशी गोलंदाजी केली जाते सुधीरच्या माध्यमातून. पिवांच्या षटक पिटूच्या षटकामध्ये त्याचं मात्र उदाहरण दिलं. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक खूप मोठा फलंदाज बाद करण्यात यश आलं. दीपक या फलंदाजाला इथून मात्र परतावं लागलं. डीजे बजाव. बॅकफुटला ढकललाय मित्र म्हणेना फक्त आणि फक्त धापलकावर असंख्या 9. 47 धावांची गरज असताना अजूनही येणारे चेंडू असतील. 18 आणि 38 धावांची गरज असेल. 38 धावा या बनबाब्याच लागतील जर सामना जिंकायचा असेल. इथून मात्र जिम्मेदारी उचलावी लागेल हरचंद्र निरगुडेला. हा चेंडू इथे मात्र अडवण्यात यश आलंय. फर्स्ट स्लिपचा शतरक्षक होता मात्र अफलातून फटकेबाजी पाहायला भेटते. कधी कव्हर ड्राईव्ह तर कधी स्विच इट तर कधी समोर से ड्राईव्ह केलं जातं. मिडांच्या दिशेने खेळी केली जाते. स्क्वेअर लेग फाईन लेग असे मात्र फटके पाहायला भेटतात. इथून मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल हरिचंद्र आणि या सोनूला. एक समालोचक असतील त्यांचं मनपूर्वक आभार असेल. मागच्या सामन्यामध्ये त्यांचा आवाज ऐकला गेला. हा चेंडू मात्र स्वीट साऊंड ऑफ द बॅट अँड वन बाउन्स इन टू द फॅन्स फोर रन्स. गोलंदाजी केली जाते. कमबॅकिंग गोलंदाजी केली सुधीरच्या माध्यमातून. समालोचकाच्या समोर आपण सुधीरला पाहू शकता. ही चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. काय गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्याची गोलंदाजी. हा चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. खूपच ऑस्टमच्या बाहेर मात्र हा चेंडू पाहायला भेटला आणि वाईट चेंडू घोषित केला. आयसीसी नियम क्रमांक 23 खेळपट्टीवर लागला गेला इथे या धारूळ आयोजनामध्ये. थर्ड अंपायर नाही ना. नाही नाही व्हाईट चेंडू घोषित केला पुन्हा एकदा पंचाने. व्हाईट चेंडूच्या साह्याने का होईना कशा काना धावा होईना मात्र याव्या लागतील धावा या खडकी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. अजूनही 31 धावींपासून लांब आहे हा खडकी संघ. इथे मात्र कुठेतरी बॅकफुटला फेकून दिलंय. मी तर म्हणे तिसरं ओव्हर हाताळलं जातंय. अद्याप गोलंदाजाच्या माध्यमातून संजय गोलंदाज येतोय. तर संजय गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. काय गोलंदाजीसाठी लाईन लेनची गोलंदाजी केली जाते. चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉकलचा मारा केला जातो आणि
एकच धाव असेल, एकापेक्षा काही जास्त नसेल. हरीश निर्गुडे आपण पाहतोय मैदानात, प्रत्येकी षटकामागे दोन ते तीन मोठे फटके खेळावे लागतील सामना जर जिंकायचा असेल तर. अजूनही काहीशे चेंडू शिल्लक असतील. संजयचे उजव्या बाजूने गोलंदाजी केली जाते. हा इथे मात्र स्विच इट केला जाते. ओर सवतीचा इशारा, डॉट चेंडूचे सांगता. तीन ओवर सवती नंतर धावफलकावर धावसंख्या फक्त आणि फक्त 17 धावा. येणारी चेंडू असतील 12 लागणारी धावसंख्या 30 धावा. डीजे एक बार रन रेट असेल. हा चेंडू इथे मात्र ओरपीच चेंडू होता. ओरपीच चेंडूला इथे मात्र फेकून देण्याचं काम करायचं होतं. थोडस लवकर खेळला गेला. थँक्यू डीजे मास्टर. आता मात्र कडक आवाज वाटतोय. असा असा आवाज राहू दे, तुमचंही कौतुक करेन. मिलिंद येतोय दुसऱ्या स्पेल मध्ये. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाही. या चेंडू काली क्षेत्ररक्षक येतील. थोडीशी चुका केली जाते इथे, मात्र चुकीला माफी नसेल. ही झेल कुठपर्यंत महाग ठरेल या गेटाची वाडी संघाला येणार आपल्याला काळ आणि वेळ सांगू जाईल. 12 चेंडू आणि 30 धावीची गरज असताना पहिला चेंडू डॉट, त्यानंतर हा एक सिंगल. म्हणजेच येणारे 10 चेंडू आणि लागणारी धावसंख्या असेल 29 धावा. 10-29 समीकरण. अचेन मात्र हलक्याशा तर पुश केला, डायरेक्ट हिट दिला जाईल का फलंदाज बाद. तिसराही चेंडू इथे मात्र डॉट येईल. मात्र समीकरण असेल 9 चेंडू आणि 29 धावेंच. 9-29 समीकरण असेल कडकी संघासाठी. डीजे बजाव. पाचव्या क्रमांकावर अद्याप 5 फलंदाज बाद करण्यात यश आलं. नवीन फलंदाज आपण पाहतो इनॅट नंबर 7 वर गणेशला. दीपक यांचे भाऊ असतील बहुतेक.
तीन चेंडू खर्च केलेत आणि एकच धाव खर्च केली जाते इथे. मात्र लेफ्ट साइड बॅट्समन आपण पाहतोय गणेशला, हाही चेंडू मात्र सरळ रेषेत केलेला, चुकीचा क्षेत्ररक्षण मिडांच्या क्षेत्ररक्षकाकडनं लॉंग ऑर्डिजन मधनं डीप वरून क्षेत्ररक्षण केलं जातं, चेंडूला बॅकअप दिला जात आहे. त्यानंतर चेंडू फर्स्ट सेक्शन मध्ये उचलला गेला, बहुतेक सुधीर दिसतोय क्षेत्ररक्षक. सुधीरच्या माध्यमातून मात्र फर्स्ट सेक्शन मध्ये चेंडू उचलला. आता मात्र समीकरण असेल 8 चेंडू आणि 28 धावांचं. एखादा दोन एक दोन फटका मात्र पूर्णपणे मॅच इन मध्ये आणू शकेल या खडकवाडी संघाला. हा चेंडू येथे मात्र काय गोलंदाजी केली जाते या मिलिंदच्या माध्यमातून. डॉट चेंडूची सांगता, 7 चेंडू 28 समीकरण आता मात्र उरलं गेलंय. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा क्रॉस झाला, गेला शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतील, फाइनली क्षेत्ररक्षक कव्हर करून थोडासा बॅकअप दिला जातो इथे. मात्र फर्स्ट सेक्शन मध्ये चेंडू उचलला गेला, लेझी थ्रो मात्र पाहायला भेटला इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तसपर्यंत दोन धावांनी धाव करत पुढे सरकेल. धावल करत संख्या 22 धावा येणार, 21 धावा येणारे चेंडू, सहा लागणारी धावसंख्या 26 मध्ये. एक चेंडू वगळला तर पाचही मोठे फटके खेळावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. गणेश आणि या सोनूला, सोनूला बघितलं गेलं तर सोनू मात्र सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी गेलाय. नाराज गेलं मी तर म्हणेन दीपक, रोहिदास, अनंता, प्रवीण या फलंदाजाने. याच दरम्यान लिटिल स्टार क्रिकेट संघाचे एक अष्टपैल खेळाडू योगेश आगिवला यांचं आगमन झालंय, यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. डीजे बजाव. सामने खेळवायचे शिल्लक आहे 1:56 झाले गेलेत आणि दोन एक षटकासाठी फक्त आणि फक्त 5 मिनिट येत्या पंच. 2:01 षटक समाप्त झालं पाहिजे. तर सहकार्य करा मित्रांनो, गेटाच्या वाडी संघ 6:26 गरज आहे. हा चेंडू मात्र डॉट चेंडूची सांगता, 5:26 गरज म्हणजे येणारे प्रत्येकी चेंडू मागे हवी वाप लागेल, प्रत्येकी चेंडू स्टेडियमच्या बाहेर फेकावा लागेल सामना जर जिंकायचा असेल तर. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉपेज असेल चेंडू मागे, थर्ड स्लिपचा शॉर्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक सरकलाय, अजिबात चुका नसेल, एकही झेला अद्याप सोडला नाहीये या गेटाचे वाडी संघाने. फलंदाज बाद इथून मात्र गणेश बॅक टू पॅव्हिलियन. 4:26 समीकरण. चला गे फणसवाडी आणि चिकडोली संघाला विनंती असेल आपण तेच समोर उपस्थित राहायचंय. 4:26 समीकरण इथे मात्र आपण पाहतोय. चला गेटाचे वाडी संघ आपणही थोडस सहकार्य करा मित्रांनो. गेटाचे वाडी संघ थोडं सहकार्य करा लवकर. हा चेंडू इथे मात्र फलक्याशी हाताने सन्मान देण्याचा प्रयत्न होता. आता मात्र समीकरण असेल 3:26 म्हणजे अर्धा पल्ला इथे पाल झाला होता. पूर्णतः नाराज केलं या खडकी संघाच्या समर्थकांना खडकी संघाने. हा चेंडू मात्र वरच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाहीये, चेंडू कोणी क्षेत्ररक्षक असतील चुकी नसेल मात्र कारण एकही चुकी पाहायला भेटली नाहीये या गेटाच्या वेळी संघाच्या माध्यमातून. 3:26 गरज असताना, 6:26 गरज असताना अद्याप 4 निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. 2:26 निर्धाव षटक मात्र फेकला जाईल का, मेडन ओव्हर फेकला जाईल का इथे मात्र या गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून गोलंदाजी ऍक्शन मात्र बघण्यासाठी. हा चेंडू इथे मात्र पट्ट्यात आला, हाई झेल केला जाईल का, ड्रॉप केला गेला झेल, निर्धाव षटक इथे मात्र भुकलं गेले. 1 चेंडू आणि 25 धावांची गरज. सामना
इथे मात्र पूर्णतः जिंकला गेला या गेटाची वाडी संघाने. तर येणारा सामना असेल नेरळ फणसवाडी पक्ष चिखलोली ठाकूरपाडा चे अनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरपाडा विश्व ऑल द बेस्ट धोनी संघासाठी. चिखलोली ठाकूरपाडा संघ नक्कीच आमच्या जवळील संघ असेल. बेस्ट ऑफ लक विश्व ऑल द बेस्ट धोनी संघासाठी. तेवढ्याच जवळील संघ नेरळ फणसवाडी संघ सुद्धा असेल. तर धावतो वर्णन ऐकवण्यासाठी मी